सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स. किनारपट्टीसह देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर 1 जून ते 31 जुलै पर्यंत मासेमारी बंदी कालावधी सुरू झाला आहे. 2 महिने मासेमारी बंद राहणार असल्याने मच्छीमार बांधवांनी समुद्रातील ट्रॉलर्स व मासेमारी नौका किनाऱ्यावर सुरक्षितरित्या ठेवण्यास सुरुवात केली आहे. तेथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्ण ढोलम यांनी. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी 1 जूनपासून सुरू होत आहे. 1 जून ते 1 जुलै 2 महिने या कालावधीसाठी हा मासेमारी हंगाम बंद असणार आहे. मच्छीमारांनी आपल्या मासेमारी नौका आहेत त्या सुरक्षित स्थळी हलवण्यात सुरुवात केलेली आहे. मासेमारी बंदी कालावधीत यांत्रिक मासेमारी बंद राहणार आहे. मात्र बिगर यांत्रिक बोट मासेमारीला खाडी तसेच अन्यत्र हवामान शांत असताना परवानगी आहे असे मत्स्य विभागाने स्पष्ट केले आहे. तरी बंदी कालावधीचे उल्लंघन करून मासेमारी करणाऱ्या यांत्रिक नौकांवर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती मत्स्य विभागाकडून देण्यात आलेली आहे. घटते मत्स्योत्पादन आणि राज्यातील सागरी हद्दींमध्ये घुसखोरीच्या वाढत्या तक्रारींमुळे केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात पश्चिम किनाऱ्यावर 1 जून ते 31 जुलैपर्यंत समान मासेमारी बंदी कालावधी लागू केलेला आहे. पावसाळ्यात मासे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यालगत येतात. माशांच्या या प्रजनन कालावधीत अंड्यांवरील मासे पकडले गेल्यास मोठ्या प्रमाणात मत्स्यबीजाचा नाश होतो. हे सर्व टाळण्यासाठी शासनाकडून बंदी कालावधी लागू करण्यात येतो. कोकण किनारपट्टीवर अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नसले तरी मच्छीमारांना 1 जूनपासून मासेमारी बंदी पाळणे बंधनकारक असणार आहे. बंदी कालावधीत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांविरोधात महाराष्ट्र सागरी अधिनियम अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही मत्स्य विभागाने दिलेला आहे. गेले 6 महिने आपण पाहिले असता तर मासेमारी हंगामाचा विचार केला तर दुष्काळजन्य स्थिती दिसून आली आहे. सुरुवातीचा काही काळ वगळता गेले 6 महिने मासेचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. त्यामुळे मिळणाऱ्या अल्प प्रमाणातील माशांचे दरही गगनाला भिडलेले आहेत आणि त्याचा फटका व्यावसायिकांना बसलेला आहे. एकूणच या मासेमारी हंगामाची कालावधीत लक्षात घेता परिस्थितीत मासेमारीवर निर्बंध LED मासेमारी बंदी हे धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले खरे, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात शासनपुरते अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे LED आणि परप्रांतीची घुसखोरी ही चालूच आहे. हायस्पीड नौका ह्या ज्या नौका आहेत त्याच्यावर कडक कारवाई होणे गरजेचं आहे. शासनाने धोरणात्मक निर्णय घेतले मात्र त्याची अंमलबजावणी करणे शक्य झाले नाही शासनाला. त्यामुळे शासन त्या ठिकाणी अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे पुढच्या हंगामात तरी शासनाला LED आणि हायस्पीड बोटींवर कारवाई करून पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळेल असे पारंपरिक मच्छीमार आशा व्यक्त करत आहेत. कॅमेरामन आनंद तांबेसह कृष्णा डोलम, सिंधुदुर्ग लाईव्ह, मालवण.